बारामती तालुक्यातील पिंपळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवैधरित्या दारूच्या बाटल्या धुण्याचा व्यवसाय सुरू आहे. दरम्यान गावामध्ये स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने नेमका हा व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पिपळी येथे बेकायदेशीर दारूच्या बाटल्या धुण्याचे काम चालू असून यामध्ये परप्रांतीय 70 ते 80 कामगार आहेत. हे लोक फार अनोळखे असल्याने गावातील महिला वर्गांमध्ये फार मोठी भीती निर्माण झाली असून भविष्यात या लोकांपासून काहीतरी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबरोबरच परिसरात चोरीचे आणि हाणामारीचे अनेक प्रकार वाढत आहेत. गावातील वातावरण प्रदूषित झाले आहे. या दारूच्या बाटल्या धुण्यासाठी ॲसिड जास्त प्रमाणात वापरले जात आहे आणि तेच पाणी गावातील गटारांमध्ये सोडण्यात आल्याने आणि तेच दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये उतरत असल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. सदरील प्रकरण ग्रामपंचायतीच्या आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असून त्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी तक्रार देखील दिल्या आहेत. परंतु अद्याप कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे लोकांमध्ये अधिकाऱ्यांविरुद्ध फार मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच भविष्यात या ॲसिडमुळे काही रोगराईचा परिणाम झाल्यास अथवा परप्रांतीय लोकांमुळे लोकांच्या घरसंसाराला हानी पोहोचल्यास यास प्रशासन जबाबदार राहील. यांना आम्ही पत्र व्यवहार केला की अवैध जी व्यवसाय चालू आहेत ते लवकर लवकर बंद करण्यात यावे, पण तसं त्यांच्याकडून आम्हाला ठोस असा काही त्यांचा पाठपुरावा झालेला दिसत नाही. खऱ्या अर्थाने आमच्या गावातील लोकांना या आरोग्याशी खेळण्यासारखा विषय आहे. तसेच ह्याला कोण खतपाणी घालते, ह्या कारवाई का होऊ शकत नाही, ही मोठी आमची पिंपळी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारूच्या बाटल्या धुण्याचा व्यवसाय वर्षानुवर्ष चालू आहे. गेल्या 5-6 वर्षापासून ग्रामपंचायतच्या वतीने यासाठी पाठपुरावा केला जात आहे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी. तसं पंचायत समिती, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांना ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा निवेदन देण्यात आलेले आणि अद्यापही त्यांनी स्वतः त्या निवेदन दिल्यानंतर 1-5 महिन्यापूर्वी तहसीलदार, प्रांत आणि गट विकास अधिकारी यांनी समक्ष तिन्ही अवैध बॉटल धुण्याच्या व्यवसाय ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी त्याचा अहवाल देखील दिलेला आहे. जे चाललेले व्यवसाय जे आहेत ते अवैधच आहेत आणि यापासून लोकांना म्हणजे हानीच पोचणार आहे आणि लोकांच्या आरोग्यास धोका आहे असं त्यांनी दिलं. तर आम्ही हे तात्काळ बंद करण्याचं आश्वासन प्रांत अधिकारी यांनी त्याच ठिकाणी दिले. त्यानंतर अद्याप 5 महिने होऊन गेले, त्यानंतर तरी पण बंद झाले नाही याकरता आम्ही विचारणा करणं गेलं असता त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मॅरिटप्रमाणे करावं लागेल. तर यावर ते मॅरिटचा काहीच विषय नव्हता, कारण त्यांनी स्वतःच सांगितलेलं अवैध व्यवसाय आहे ते आणि ग्रामपंचायतने यांना ह्या व्यवसायांना वेळोवेळी हरकत घेतलेली, ह्यांना व्यवसाय करण्यास ना हरकत देखील घेतलेले आहे. व्यवसायाचा ना हरकत दाखला देखील दिलेला नाही आणि तसं पंचायत समिती यांच्याकडून जीवितात ग्रामस्थांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचं तसा अहवाल देखील दिलेला असून पूर्णपणे हा व्यवसाय अवैध असून देखील त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही अद्याप आणि ह्यावर काय कारवाई झाली याकरता माहिती अधिकारात देखील मी माहिती मागवलेली आहे. या काही असं वाटतं आहे की प्रांत अधिकारी वगैरे सर्व ह्यांना म्हणजे अवैध धंदा करणाऱ्यांना पाठीशी घालतायत असं ग्रामस्थांची भावना सध्या व्हायला लागलेली. शालिनी प्लससाठी नवनाथ बोरकर, बारामती.